नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मार्कंड सर आपल्या सर्वांचं स्वागत करतोय खूप सुंदर आणि आनंदाच्या बातमीसोबत. तुमच्या समोर उभा आहे. लक्षात घ्या, आज आता आलेल्या माहितीनुसार अशी माहिती आहे की जी आपली TRTI ने जी काही आपली CET एक्झाम घेतलेली आहे त्या एक्झामचे गुण आपल्याला त्या ठिकाणी पाहता येणार आहेत. पण ते पाहण्यासाठी काय करावं लागणार आहे हे थोडक्यात अगदी कमी वेळामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. सर्वांनी व्हिडिओ कंटिन्यू करा. चला बघा काय आलेली आहे, अशी सूचना आलेली आहे. त्या सूचनेच्या संदर्भात मी तुम्हाला थोडक्यात सगळी माहिती समजून सांगतोय. माहिती अशी आहे, स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम 2024-25 संदर्भात लाभार्थी निवडीकरिता घेण्यात आलेल्या सामायिक प्रवेश परीक्षामध्ये, आता यावर्षी बघितलं असेल बार्टी असेल TRTI असेल महाज्योती असेल सगळ्यांची कंबाईन एकत्र परीक्षा झालेली आहे CET. आणि त्या CET मध्ये जे काही तुम्हाला मार्क्स मिळाले आहेत ते अशा पद्धतीनं पाहता येणार आहेत. तुम्हाला काय करायचं आहे, जी काही आपली वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर गेल्यानंतर, आणि ही खास सुविधा लक्षात घ्या कोणासाठी आहे, तर जे काही अनुसूचित जमाती ज्याला आपण ST कॅटेगरी जे काही उमेदवार आहेत त्या उमेदवारांसाठी ही सुविधा झालेली आहे. तर हे गुण पाहण्यासाठी काय करायचं, तुम्हाला ऑनलाईन रिझल्टला जे काही वेब कॉपीची सुविधा आदिवासी संशोधन दिलेली आहे त्यामध्ये आपल्याला ते बघता येणार आहे. तर लक्षात घ्या काय करायचं, वेबसाईटला गेल्यानंतर जे काही त्यांचा आपला जो काही ऍप्लिकेशन नंबर आहे तो टाकायचा आहे आणि पासवर्ड टाकायचा आहे. किंवा तुम्हाला त्या ठिकाणी काय टाकायचं आहे की जन्मतारीख तुम्ही टाकलेली आहे, कशी टाकली आहे, डीड म्हणजे डेट ऑफ बर्थ, मंथ आणि इयर्स, अशा पद्धतीनं हे मार्क्स तुम्हाला कधीपर्यंत आणि कधीपासून कुठपर्यंत बघता येणार आहेत. तर हे मार्क्स तुम्हाला आजपासून म्हणजे दिनांक 27/9/2024 पासून तर 2 तारखेपर्यंत पुढच्या महिन्यातल्या रात्रीच्या 12 वाजेपर्यंत, आज संध्याकाळी 5 वाजतापासून, आज संध्याकाळी लेटेस्ट आलेला आहे, आज संध्याकाळी 5 वाजतापासून तर 2 तारखेच्या रात्रीच्या 9-12 वाजेपर्यंत तुम्हाला ते पाहता येणार आहेत. अशा पद्धतीने मार्क्स बघू शकता वेबसाईटला जाणे. तुम्हाला जर तुमचा पासवर्ड आठवत नसेल, कसं होतं पासवर्ड आठवत नाही बरोबर का, पासवर्ड जर आठवत नसेल तर तुम्ही तुमच्या जन्मतारीख टाकू शकता, तुमचा त्या ठिकाणी तो ओपन होणार आहे, तुम्हाला मार्क्स पाहता येणार आहेत. ठीक आहे, अशाच पद्धतीनं अपडेटसाठी आमच्यासोबत जॉईन राहा. ओके, थँक्यू, बाय बाय.